स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 01 5854 94 22 93 34 आणि 93 07 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। मुसळधार पाऊस, कोसळणाऱ्या दरडी, बंद झालेले विविध मार्ग, सतत येणाऱ्या सर्व अडचणींचा सामना करत भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणेंनी चिपळूण गाठलं। पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य देत अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला। गुरुवारी चिपळूण शहर आणि परिसरात महापूर आल्यानं चिपळूणवासीय विविध ठिकाणी अडकून राहिले होते। चिपळूणवासियांनी 24 तासांपेक्षाही अधिक काळ अन्न पाण्याविना मदतीची वाट पाहत पाण्यात काढली। मुंबईसह तळकोकण जलमय झालं होतं। मुंबईकरांना गावाकडची तर गाववाल्यांना मुंबईकरांची काळजी लागली होती। सर्वत्र धोधो पाऊस पडत असल्यानं कुणाशी संपर्कही होत नव्हता। BSNL यंत्रणाही ठप्प झाली होती। अशा स्थितीत चिपळूणवासियांना गरज होती ती मदतीची। अशावेळी माजी खासदार निलेश राणे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य घेऊन मुंबईतून चिपळूणला निघाले। पावसानं रौद्ररूप धारण केल्यानं कुणाची घराबाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती। चिपळूणला येणाऱ्या जवळपास सर्वच मार्गांवर अनेक अडचणी होत्या। दरडी कोसळत होत्या, काही ठिकाणी पाणी भरलं होतं, रस्ते बंद होते। अशा सर्व अडचणींचा सामना करत निलेश राणे चिपळूण इथं पोहोचले। चिपळूणवासियांना आणलेल्या पाणी, बिस्किट, चिवडा, फरसाण, चटई, ब्लँकेट यांसह सर्वच जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांना कडे सुपूर्द केलं। त्यांच्याशी चर्चा करत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याकडून त्यांनी चिपळूणमध्ये आलेल्या पुराची आणि एकूणच परिस्थितीची माहिती घेतली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।